तुम्हाला असे कोणते महाराष्ट्रातील 5 प्रश्न असे वाटतात जे सोडवले तात्काळ सोडवले पाहिजेत? पाच पुरतं मर्यादित नाही, खूप आहे. आपण फक्त आज राजकारणावर बोलू नये एवढ्यासाठी, कारण मी फार परखडपणे बोलेल तर त्यामुळे ते पुन्हा मग कॉन्ट्रोवर्सी होईल. पण ज्या पद्धतीनं, मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, माझे वडील अगदी कट्टर काँग्रेसवाले होते, मी कट्टर शिवसेनेवाला होतो. आज मला भाजप खूप काहीतरी छान करेल अशी मला खात्री वाटते. मला नरेंद्र मोदी, शहा, आमचे फडणवीस ज्या पद्धतीनं काम करतात मला आवडत, त्या पद्धतीनं आमचे गडकरी जे मुद्दे सूर सगळ्या गोष्टी, कोण काय बोलेल कोण काय बोलेल याच्याशिवाय आपल्याला आपलं जे आहे ते काम अतिशय इमानानं करतो. गडकरी हे तुमच्याकडे इतकं मोठं उदाहरण कमाल आहे, म्हणजे अजात शत्रू आहे तो माणूस. विरोधी पक्षातली, त्यांच्या पक्षातली सगळीच मंडळी त्यांना ते हवे हवेसे वाटतात, सगळ्यात मोठा गुण आहे त्याचा. मला असं वाटतं की जो कोणी छान काम करतो त्यांना नमस्कार करायचा, छान आहे. फक्त त्यांच्याकडे स्वतःसाठी वैयक्तिकरित्या काही मागायचं नाही, पण तुमची मैत्री टिकून राहते. नाना देखील समाजात असेल, अभिनय क्षेत्रात असेल, फार छान काम करतात. मध्ये माधुरी दीक्षित राजकारणात येण्याच्या फार चर्चा होत्या, त्यासोबत तुमचंही नाव जोडलं जातं की तुम्हीही राजकारणात येणार आहे. तो प्रांत नाही, मला तिथे जराही टिकू शकणार नाही. माधुरीचं मला नाही सांगता येणार, पण मला तर कधीच टिकता येईल. आज कसं, तुम्ही बाहेर असल्यानंतर तुम्हाला तुमची मतं मांडता येईल, तिथे गेल्यानंतर तुमच्या मताला कितपत किंमत असेल मला माहिती नाही. एक शेवटचा प्रश्न, समाजात एक सध्या समोर आलेला मोठा प्रश्न आहे मराठा आरक्षण, त्यावरती त्याकडे नाना कसं पाहतात? कारण मला माहिती नाही आरक्षणाच्या संदर्भात मी टिप्पणी करू नये, माझी फार मत बारा कोटीची आहे, पुन्हा उद्या बोंबाबोंब.